नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 सामान्य अध्ययन पेपर 1 भूगोल व कृषी भाग 2 या अगोदर आपण 50 प्रश्न हे भाग 1 मध्ये बघितलेत। महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो आणि भारताचा भूगोल तसेच पर्यावरण घटक आणि इतर जो काही आपल्याला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमावरचे आपण 50 प्रश्न हे भाग 1 मध्ये बघितलेले आहेत। आता आपण बघूया भाग 2। याच्यामध्ये आता प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी वन शेतीचे कोणते फायदे आहेत? पर्याय आपल्याला दिलेले आहेत, उत्तम जमिनी वापराची खात्री, ब नोकऱ्या निर्माण करणे, क फक्त कुटुंबातील लोकांसोबत शेत जमीन व्यवस्थापन करणे आणि ड मृदेतील जलसंवर्धन करणे। तर मित्रांनो, इथं आपल्याला पर्याय उत्तरे जे आहेत ते दिलेले आहेत, एक अ आणि ब, दोन ब आणि क, तीन फक्त क आणि चार नंबर अ ब आणि ड। तर इथं आपण आता आपण जे काही पर्याय वाचले, जी काही विधाने वाचली आणि त्याचे जे काही पर्याय उत्तरं बघितली, त्याच्यामध्ये अ उत्तम जमिनी वापराची खात्री हे एक नंबर पर्याय बरोबर आहे, म्हणजे वनशेतीचा हा फायदा आहे। त्याच्यानंतर ब नोकऱ्या निर्माण करणे हा सुद्धा बरोबर आहे आणि क फक्त कुटुंबातील लोकांसोबत शेतजमीन व्यवस्थापन करणे हे चुकीचं आहे आणि ड हे मृदेतील जलसंवर्धन करणे हा पर्याय बरोबर आहे। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ ब आणि ड। मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न येतात आणि आपण आता बघूया वनशेती। वनशेती म्हणजे काय? शेती बरोबरच वनाचीही लागवड म्हणजे वनशेती होय। मग त्याच्यामध्ये कोणकोणती झाडं वगैरे आपण लावतो, तर नीलगिरीचं झाड, त्याच्यानंतर सुबाबळीचं झाड हे लावून आणि त्याच्याबरोबर आपण ते वनशेती म्हणजे शेतीबरोबर वनाची लागवड म्हणजे वनशेती होय। अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 आपण बघितला। त्याच्यानंतर आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते गुणधर्म हे पाण्याविषयी बरोबर आहेत? अ पाणी हे पृथ्वीवर घन, द्रव व वायू या तिन्ही माध्यमात आढळते, बरोबर। ब जवळजवळ सर्व पदार्थ विरघळण्याची क्षमता पाण्यात असते आणि क ऊर्जा राखून ठेवण्याची क्षमता पाण्यात असते, ड यामुळे जीवसृष्टीतील मूलद्रव्याचे अभिसरण होण्यास मदत होते। तर इथं आपल्याला पर्यायी उत्तरं दिलेले आहेत, फक्त अ आणि ब, दोन नंबर फक्त ब आणि क, तीन नंबर फक्त ब क आणि ड, चार नंबर आहे वरील सर्व। तर आपण मित्रांनो इथं प्रश्न वाचल्यावरच आपल्या लक्षात येतं की खालीलपैकी कोणते गुणधर्म हे पाण्याविषयी बरोबर आहेत? तर पाणी हे पृथ्वीवर घन, द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमात आढळते, बरोबर। घन म्हणजे बर्फ, द्रव म्हणजे आपण जे काही पाणी पिण्यासाठी वापरतो ते समुद्रातलं खारे पाणी वगैरे, ते वायू म्हणजे ज्यावेळेस सूर्यप्रकाश वगैरे पण सूर्यप्रकाशामुळे जे काय बाष्पीभवन होतं त्याच्यानुसार ते पाण्याचं बाष्पीभवन होतं ते म्हणजे वायूच्या रूपात होतं। अशा प्रकारे तिन्ही माध्यमात पृथ्वीवर पाणी आढळते, जवळजवळ सर्व पदार्थ विरघळण्याची क्षमता पाण्यात असते, बरोबर। त्याच्यानंतर ऊर्जा राखून ठेवण्याची क्षमता पाण्यात असते, बरोबर, कारण जलविद्युत प्रकल्प जे आहेत, जलविद्युत प्रकल्प जी पाण्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते म्हणजे लाईट मिळते, ते जे पाण्याची जी ऊर्जा राखून ठेवण्याची जी क्षमता असते त्याच्यामधून आपल्याला जलविद्युत भेटत असते आणि ह्यामुळे जीवसृष्टीतील मूलद्रव्याचे अभिसरण होण्यास मदत होते, बरोबर। अशा प्रकारे वरील सर्व पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत। प्रश्न पुन्हा बघूया एकदा आपण। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते गुणधर्म हे पाण्याविषयी बरोबर आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे पर्याय क्रमांक 4। आता प्रश्न क्रमांक 3, प्रगत सिंचन सुविधा, पडीक जमिनीचे शेती जमिनीत रूपांतर, प्रकर्षित कृषी व शेत मजुरांची मागणी ह्या सर्वांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते, अशा स्थलांतरास टिंबटिंब प्रकारचे स्थलांतर असे म्हणतात, ओके। आता हा प्रश्न जो काय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये स्थलांतर हा मायग्रेशन जो घटक आहे त्याच्यावर विचारलेला आहे। तर पहिला पर्याय आहे शहरी ते शहरी, दोन ग्रामीण ते ग्रामीण, तीन ग्रामीण ते शहरी, चार नंबर शहरी ते ग्रामीण। मग आता इथं काय प्रश्न दिला आहे, प्रत्येकदा आपण प्रश्न वाचूया, प्रगत सिंचन सुविधा, पडीक जमिनीचे शेत जमिनीत रूपांतर, प्रकर्षित कृषी व शेत मजुरांची मागणी ह्या सर्वांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून
तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते अशा स्थलांतरास टिंबटिंब प्रकारचे स्थलांतर म्हणतात. तर याला ग्रामीण ते ग्रामीण अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर बघितलं आहे. आता प्रश्न क्रमांक 4, नाचणी नागली पिकांच्या अवशेषापासून जमिनीमध्ये टिंबटिंब किलो नत्र हेक्टरी घातला जातो. नाचणी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नाचणी हे पीक आणि त्याच्या संदर्भात जवळजवळ आपल्याला सगळी माहिती आहे. तर नाचणी नागली पिकांच्या अवशेषापासून जमिनीमध्ये 43 किलो नत्र हेक्टरी घातला जातो अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे 43. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आता 5, 6.5 पेक्षा कमी सामू pH असलेल्या मृदेला टिंबटिंब मृदा असे म्हणतात. पर्याय आहेत 1 आम्लधर्मी, 2 अल्कधर्मी, 3 उदासीन, 4 नंबरवरील सर्व. बरोबर, तर अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो 2019 साली पण आलेला होता, म्हणून हा टॉपिक महत्त्वाचा आहे, म्हणून मी थोडंसं इथं विश्लेषण केलेलं आहे. बरोबर, सामू म्हणजे काय? pH, प्रेझेन्स ऑफ द हायड्रोजन ॲटम्स. बरोबर, सामू हे मातीतील आम्लता अल्कली दाखवण्याचे परिणाम आहेत. 1, सामू 7 असेल तर जमीन उदासीन असते. बरोबर, ते 2 नंबर, 7 पेक्षा जास्त असेल तर जमीन विम्लधर्मी असते, 7 पेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी असते, म्हणजे आम्लधर्मी असते जमीन. जमिनीचा सामू हा 5.5-6.5 ते 8 दरम्यान असल्यास पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असतो, कारण पिकांना लागणारी बहुतेक अन्नद्रव्ये त्या जमिनीत असतात. सामू 5.5 कमी किंवा 8.5 पेक्षा अधिक असेल तर पिकासाठी सदरची जमीन ही योग्य नसते. 12 पेक्षा जास्त जर जमिनीचा सामू असेल तर तिथं पीक घेता येत नाही. अशा प्रकारे आपण ही थोडक्यात माहिती बघितली. पण आपल्याला आता प्रश्न काय विचारलाय? तर प्रश्न विचारलाय 6.5 पेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला काय म्हणतात? तर काय बोलतात? इथं बघा, आपण 7 पेक्षा कमी असेल तर आम्ल असते. बरोबर, आम्ल असते, मग उत्तर आहे बरोबर आम्लधर्मी असते. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 बघूया. वालुकामय मृदेमध्ये पाणी वापर क्षमता ही मोकाट पाणी देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचनामुळे टिंबटिंब पट्टीत वाढते. 1, 4 ते 5, 2-3 ते 4, 3-6 ते 7, 4-5 ते 7 हे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 नंबर पर्याय, 3 ते 4 पट्टीने. आणि इथं ही जे काय आपले संस्था आहेत त्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. संस्था संदर्भात सगळ्यात परीक्षा म्हणजे आतापर्यंत आपण 2019-2018 आणि ही 2017 याच्यामध्ये बघितले तर कोणती ना कोणती संस्थेवर पण एक प्रश्न हा विचारला जातो. तर इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? प्रश्न क्रमांक 7, IWMI म्हणजेच बरोबर 1, आंतरराष्ट्रीय हवामान व्यवस्थापन संस्था, 2 नंबर, आंतरराष्ट्रीय तण व्यवस्थापन संस्था, 3 नंबर, आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्था, 4 नंबर, आंतरराष्ट्रीय वन्यजीव व्यवस्थापन संस्था. बरोबर, तर इथं हे आपण 4 पर्याय बघितले. तर आता या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपल्याला ते प्रश्न वाचूनच समजून आलं असेल, इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. ओके, तर अशा प्रकारे हे प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, ढग बीजीकरण तंत्रामध्ये कोणते रसायन वापरण्यात येते? 1, सोडियम ऑक्साईड, 2, कार्बन डायऑक्साईड, 3, सिल्वर नायट्रेट आणि 4 नंबर, सिल्वर आयोडाईड. ढग बीजीकरण तंत्रामध्ये कोणते रसायन वापरण्यात येते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिल्वर आयोडाईड. त्याच्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक 9, जमीन तयार करण्यासाठी उपयुक्त असलेल्या अजैविक घटकांचा गट निवडा. उत्तर, पाऊस, तापमान, भिन्नता आणि आम्ल. या प्रश्नाचं पण हे डायरेक्ट मी इथं उत्तरच दिलेलं आहे, कारण हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जे जमीन तयार करण्यासाठी ते जे जैविक घटक आणि अजैविक घटक असतात जमीन तयार करण्यासाठी आपल्या म्हणजे जमीन तयार होण्यासाठी जे लागतात त्याचं ते पाऊस, तापमान आणि भिन्नता व आम्ल हे अजैविक घटक आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला आहे. मृदा या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत, त्याच्यामध्ये आपण सविस्तर बघून घेऊया. जर मित्रांनो आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते का बघायचे, तर परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळते आणि ते त्याच्यानुसार आपण अभ्यास कसा करावा हे समजण्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि बनवलेत आपण,
त्याच्यानंतर आपण आता बघूया प्रश्न क्रमांक 10, पाणलोट क्षेत्राची सीमा टिंबटिंब या नावाने ओळखतात. 1. भूमी विभाजक, 2. सिंचन विभाजक, 3. निचरा विभाजक, 4. क्षेत्र विभाजक. तर पाणलोट क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये पाणलोट म्हणजे काय ते आपण आपल्याला माहिती आहे. पाणलोट म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता जे पाणलोट एरिया म्हणजे डॅम वगैरे असतात त्याच्या संदर्भात जे काय आपल्याकडे हे विभाजन होतं त्याच्यामध्ये ते भूमी विभाजक, सिंचन विभाजक, निचरा विभाजक आणि क्षेत्र विभाजक. तर त्याच्यामध्ये जे पाणलोट क्षेत्रामध्ये जे काय आपले म्हणजे पाणी हे करण्यासाठी पाणी अडवून ठेवलेले जे असते बांधारे वगैरे त्याच्या पाण्यामध्ये किती प्रमाणात निचरा होतो, बरोबर निचरा होतो त्याच्या संदर्भात जी माहिती असते पाणलोट क्षेत्राची सीमा निचरा विभाजक या नावाने ओळखतात, अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. तर जल जो आपला अभ्यासक्रमाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण हे सविस्तर बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11, कोळसा खाणीमधून बाहेर पडणाऱ्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये टिंबटिंब हा अत्यंत घातक प्रदूषक होय जो जड होण्यास कारणीभूत ठरतो. 1. हायड्रोक्लोरिक ॲसिड, 2. सल्फ्युरिक ॲसिड, 3. नायट्रिक ॲसिड आणि 4. वरीलपैकी एकही नाही. तर इथं बरोबर उत्तर आहे मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिड. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, ज्या ठिकाणी मातीत जमिनीत तुलनात्मकदृष्ट्या पाणी झिरपत नाही आणि माती चिकणमाती प्रकारची असते त्या ठिकाणी नरम कमी उतारावरील जमीन उदाहरणार्थ 8% कमी उतार जास्त प्रजननमान 800 मिमीपेक्षा जास्त त्या ठिकाणी टिंबटिंब यांची शिफारस करण्यात येते. 1. संपातळी बांध बंदिस्ती, 2. नंबर बेंच खाचरे, 3. नंबर ढाळीचे बांध, 4. नंबर ढाळीची खाचरे. तर आपण शेतकरी आहोतच या संदर्भात आपल्याला माहिती आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते ढाळीचे बांध. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, जमिनीच्या कार्यक्षम व्यवस्थापक पद्धतीपैकी असलेली रुंद वाफासरी पद्धत BBF ही टिंबटिंब यांनी विकसित केलेली आहे. CRIDA, 2. नंबर ICRISAT, 3. नंबर ICAR, बरोबर त्याच्यानंतर IARI. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2. नंबर पर्याय ICRISAT. म्हणजे इथं प्रश्न काय विचारला आहे, जमिनीची कार्यक्षम व्यवस्थापक पद्धतीपैकी खालीलपैकी रुंद वाफासरी पद्धत BBF ही टिंबटिंब यांनी विकसित केलेली आहे. तर 2. नंबर पर्याय आहे ICRISAT. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14, जेव्हा तापमान टिंबटिंब दरम्यान असते तेव्हा जास्तीत जास्त कोरड्या शुष्क पदार्थाचे उत्पादन होते. 1. पर्याय आहे 15-20, 2. आहे 20-30, 3. आहे 18-24 आणि 4. आहे 22-30. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 20-30 सेल्सिअस. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला आता 15, मातीची धूप कृषीविद्या विषयक उपाय योजनेद्वारे नियंत्रित करता येते. जेव्हा जमिनीचा उतार टिंबटिंब टक्के इतके असेल, 1. 2% जास्त, 2. 6-10, 3. 2% कमी, वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3. नंबर पर्याय, 2% कमी. त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक आपण बघूया 16, फिरत्या तुसार सिंचनामुळे भिजणारे क्षेत्र हे खालील सूत्राच्या सहाय्याने अंदाजे मोजता येते. तर उत्तर आहे R = 1.35 आणि भागिले DH या सूत्राने ते या सूत्राच्या सहाय्याने आपण जे तुसार सिंचन असतं त्याचं जे भिजणारे क्षेत्र असतं ते आपण काढत असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17, अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान टिंबटिंब ते टिंबटिंब सेल्सिअस या दरम्यान असते. पर्याय आहे 1. 10-16 सेल्सिअस, 2. नंबर 8-12 सेल्सिअस, 3. नंबर 12-16 सेल्सिअस आणि 4. नंबर पर्याय आहे 9-12 सेल्सिअस. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 1, 10-16 अंश सेल्सिअस. अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला आहे. आणि अंडी उत्पादनाकरिता योग्य तापमान ते टिंबटिंब सेल्सिअस या दरम्यान असते मित्रांनो. आणि अंडी उबवण्यासाठी किती दिवस लागतात, तर 21 दिवस लागतात, हे आपल्याला माहितीच आहे पण मी इथं सांगतो परत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण बघूया 18,
ज्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना टिंबटिंब वनस्पती असे म्हणतात. एक हेलिओफाइटस. तो नंबर आहे पॅक्लेटिट्यूस स्किओफाइट्स. तीन नंबर आहे पॅक्लेटिव्स हेलिओफाइट्स आणि चार नंबर आहे सिओफाइट्स. तर इथं बरोबर उत्तर आहे दोन नंबर पॅक्लेटिव स्किओफाइट्स. ज्या वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना टिंबटिंब वनस्पती म्हणतात. तर हे दोन नंबर पर्याय. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 अमोनियाचे रूपांतर नायट्रेटमध्ये होणाऱ्या सूक्ष्म जैव प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. एक नत्रीकरण, दोन नत्र स्थिरीकरण, तीन अमोनियाकरण, चार नंबर खनिजीकरण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एक नंबर नत्रीकरण. मित्रांनो या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त कृषीचे जे कृषीचा जो घटक आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि आपल्याला हे जवळजवळ आपण जे काय लहानपणी विज्ञान या विषयामध्ये शिकलेलो आहोत आणि त्याच्यामुळे हे जे गोष्टी आहेत हे आपल्याला माहितीच आहेत. म्हणून मी काही इथं जास्त स्पष्टीकरण केलेलं नाही. अमोनियाचे रूपांतर हे नायट्रेट रूपामध्ये होणारे सूक्ष्म जैव प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. तर एक नत्रीकरण आपण लहानपणीच शिकलेलो आहोत. पण तरी अधिक माहितीसाठी म्हणून आपण अभ्यासक्रमावर ज्यावेळेस व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये डीपमध्ये त्याच्यावर चर्चा करणारच आहोत. आता फक्त आपण एवढंच बघतोय की परीक्षेत कोणत्या घटकावर कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी हे आपण व्हिडिओ बनवतोय. आणि त्या प्रश्न जर आपल्याला समजले तर त्याच्यानंतर म्हणजे काय अभ्यासक्रम आहे तो कसा अभ्यास करायचा याच्यासाठी हे व्हिडिओ बनवण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 20 अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे फक्त टिंबटिंबाद्वारे शक्य आहे. एक योग्य प्रमाणात जमिनीतील ओलावा, दोन योग्य तर तोटांची संख्या तीन नंबर प्रमाणशीर खते, चार नंबर वरील सर्व. अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे फक्त टिंबटिंब याद्वारे शक्य आहे. मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे. फक्त इथं आपल्याला बेसिक म्हणजे लॉजिकल प्रश्न सोडवायचे आहे. प्रश्न पण तोच आहे आणि उत्तर पण त्याच्यातच आहे. बरोबर योग्य प्रमाणात जमिनीत ओलावा बरोबर, दोन नंबर योग्य तर तोटांची संख्या, तीन नंबर प्रमाणशीर खते आणि चार नंबर वरील सर्व. म्हणजे प्रश्न पण विचारला आहे उत्तर पण त्याच्यातच दिलं आहे. अशा प्रकारे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्याच्यानंतर आपल्याला आता प्रश्न विचारला आहे मृदेसंदर्भात. मृदा हा जो घटक आहे आपल्याला परीक्षेमध्ये. तर प्रश्न क्रमांक 21 वर्टी सोल्सना साधारणपणे टिंबटिंब असे म्हणतात. एक काळी मृदा, दोन नंबर तांबडी मृदा, तीन नंबर गाळाची जमीन, चार नंबर सेंद्रिय जमीन. मित्रांनो हे आपण वर्टी सोल्स साधारणपणे टिंबटिंब म्हणतात. हे आपण इयत्ता 11वीला आर्ट्स या शाखेमध्ये जो भूगोल विषय आहे त्याच्यामध्ये जुनं पुस्तक, आता नवीन नाही, जुनं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे इयत्ता 11वीलाच. तर वर्टी सोल्स म्हणजे काय असतं तर ती काळी मृदा असते. गवताची तंतुमय मुळे कुजल्यामुळे मृदेस काळा रंग प्राप्त होतो, मृदेत ओलावा टिकून राहतो आणि ही सुपीक मृदा असते. म्हणून त्या काळी मृदेला वर्टी सोल्स असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22 प्रकाशाची तीव्रता, प्रकाश संश्लेषणाचा दर फक्त श्वसन क्रियेची गरज भागवण्या एवढा समान असतो त्याला काय म्हणतात. तर एक भरपाई बिंदू, दोन नंबर प्रकाश संश्लेषण बिंदू, तीन नंबर प्रकाश बिंदू, चार नंबर सपृत्वकता बिंदू. तर बरोबर उत्तर आहे एक भरपाई बिंदू. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 तुषार सिंचन पद्धती विशेष कोणत्या जमिनीकरिता योग्य आहे. एक रेताळ जमीन, दोन नंबर चिकन मातीची जमीन, तीन नंबर सेंद्रिय जमीन, चार नंबर पोयट्याची जमीन. तर तुषार सिंचन म्हणजे काय. तुषार आता आपल्याला माहितीच आहे. तुषार सिंचन पद्धती ज्या सिंचनाच्या ज्या पद्धती आहेत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, तर त्याच्यामध्ये आपल्याला आता हे तुषार सिंचन जे आहे तर ते कोणत्या जमिनीसाठी योग्य आहे. चिकन मातीसाठी जर तुषार तर ती जमीन वाहून जाणार बरोबर. सेंद्रियसाठी पण योग्य नाही आणि पोयट्याची जमिनीसाठी पण योग्य नाही. तर एक नंबर जो पर्याय आहे रेताळ जमीन त्याच्यासाठी हे तुषार सिंचन पद्धती
ही एकदम योग्य आहे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भारताचे एकूण प्रजनन एकूण वार्षिक प्रजननमानाच्या किती प्रतिशत पाणी जमिनीत मुरते. हे जो हा जो प्रश्न आहे तो आपलं जे भारताचं भारत म्हणजे इयरबुक असतं, इयरबुकमध्ये ते हे याचे आकडे बदलत असतात. तरी पण भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या किती प्रतिशत पाणी जमिनीत मुरते, तरी आपण इथं जो काही त्या वर्षीचा जो आकडा आहे तो 8.56%. उत्तर 2 नंबर पर्याय. इथं पर्याय आपल्याला दिलेत 1 7.51%, 2 नंबर 8.56%, 3 नंबर 9.52%, 4 नंबर 1.00%. तर उत्तर आहे 8.56%. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25, जंगलातील झाडांच्या रोपांची मरण्याचे कारण म्हणजे एक प्रकाशाची तीव्रता कमी होणे, 2 तेजस्वी प्रकाशाने नुकसान होणे, 3 अन्नद्रव्यासाठी मुळामध्ये स्पर्धा असणे, 4 नंबर वरील पैकी एक ही नाही. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, प्रश्न विचारला आहे जंगलातील झाडांच्या रोपांची मरण्याचे कारण म्हणजे, बरोबर, आणि आपल्याला पर्याय काय दिले आहेत, 1 प्रकाशाची तीव्रता कमी होणे, 2 नंबर तेजस्वी प्रकाशाने नुकसान होणे, 3 नंबर अन्नद्रव्यासाठी मुळांमध्ये स्पर्धा असणे. मग आपल्याला इथं प्रश्न पण विचारला आहे आणि त्याच्यात उत्तर पण दिलं आहे, बरोबर. मग हे इथं बेसिक आहे, बेसिक म्हणजे एकदम सर्वसाधारण असा प्रश्न आहे. लॉजिक लावून प्रश्न क्रमांक 3, अन्नद्रव्यासाठी मुळामध्ये स्पर्धा होणार, कारण मोठे जी जंगलं असतात, मोठी जंगलामध्ये जे झाड असतात ते घनदाट असतात, त्याच्यामध्ये जे मुळं असतात मुळांमध्ये स्पर्धा होते, बरोबर, मग ते मरतात, बरोबर. अशा प्रकारे हा प्रश्न आहे, जंगलातील झाडांच्या रोपांचे मरण्याचे कारण म्हणजे प्रकाशाची तीव्रता कमी होणे, 2 नंबर तेजस्वी प्रकाशाने नुकसान होणे, 3 नंबर द्रव्यासाठी मुळांमध्ये स्पर्धा असणे, 4 नंबर वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं आता आपण बघितलं तर बरोबर उत्तर आहे अन्नद्रव्यासाठी मुळांमध्ये स्पर्धा होणे, कारण सूर्यप्रकाशासाठी तर प्रत्येक झाड हे सूर्यप्रकाशासाठी उंच त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेले असते, उंच वाढलेली असतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26, सिंचन आयोगाने 1972 अंदाज केलेला एकूण भूगर्भातील पाणी प्रवाह टिंब होय. मित्रांनो, सिंचन आयोग जे झालेले आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर बघणार आहोत. आज ते काय मला शक्य झालं नाही इथं हे करायला, पण इथं जे बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर आहे, 45.00 दशलक्ष हेक्टर मीटर. आणि आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत, 40 दशलक्ष हेक्टर मीटर, 67 दशलक्ष हेक्टर मीटर आणि 4 नंबर आहे 65 दशलक्ष हेक्टर मीटर. तर हा प्रश्न जो आहे तो कृषी या संदर्भातला आहे, आणि कृषीच्या संदर्भातला पण आहे आणि आपलं जे जल म्हणून जो आपल्याला घटक आहे त्याच्या ह्याच्यातला पण आहे. तर जे काय सिंचना संदर्भात जे आयोग झालेत त्याच्याबाबत आपण चर्चा करूयात नेक्स्ट स्टुडिओमध्ये. पण हा प्रश्न कसा विचारला आहे तो इथं लक्षात घेण्यासाठी म्हणून आम्ही इथं प्रश्न दिलेला आहे. आणि आपला उद्देश तो आहे की परीक्षेमध्ये प्रश्न कसे विचारले जातात ते पहिलं समजून घेणं, त्याच्यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन नंतर मग आपण अभ्यास करायला सुरुवात करूया. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27, भात पिकात नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळांचे कुळ कोणते. 1 सायनोफायटा, 2 एनाबेना, 3 नंबर क्लोरोफायटा, 4 नंबर वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एनाबेना, 2 नंबर. भात अमोनिकल स्वरूपात नत्र घेते, बाकीचे जे पिकं आहेत ती नायट्रेट म्हणजेच नायट्रेटच्या स्वरूपात नत्र घेतात, पण आपलं जे भात आहे ते अमोनिकल स्वरूपात नत्र घेतं. आणि भाताच्या शेतामध्ये कोणता वायू असतो तर मिथेन हा वायू असतो, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28, पिकाला त्यांच्या कालावधीत शेतीमध्ये आवश्यक एकूण पाण्याची मात्रा म्हणजेच. उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, मी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे डेल्टा. आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29, उपन्नी प्रक्रियेमध्ये वाऱ्याची किमान गती किती असावी. उत्तर आहे 15 किमी तास. आपण भात झोडल्यानंतर ते जे काय झडपून त्याच्यानंतर जे काय असतं ते भात ते आपण जे उपनतो, बरोबर, त्याच्यासाठी वाऱ्याची किती किमान गती किती असावी, तर 15 किमी तास. आपण शेतकरी
असल्यामुळे आपल्याला हे माहितीच आहे उपपन्नी म्हणजे काय, झडपणी म्हणजे काय, झोडणी म्हणजे काय. भात झोडल्यानंतर मग ते आपण झडपतो, झडपल्यानंतर मग ते त्याच्यातला जो पेंढा वगैरे असतो तो बाहेर काढून टाकण्यासाठी आणि जे पोकळं असतात ना ती ही करण्यासाठी म्हणून आपण भाताला नेऊन उपनतो. म्हणजे भाताचे दाणेवालं भात असतं ते बरोबर टोपलीत पडते आणि ज्याच्यामध्ये नुसते पोकळ असतात ते पोकळ जे असतात ते वाऱ्याच्या वेगाने ते बाहेर पडतात, म्हणजे टोपलीच्या बाहेर पडतात, त्याला उपपन्नी असे म्हणतात. साधारण आपण तुरीची उपपन्नी करतो, नागलीची उपपन्नी करतो, उडदाची उपपन्नी करतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30, जमिनीमध्ये रेती पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारी टिंब असे म्हणतात. हे काय आपल्याला प्रश्न तच उत्तर आहे, म्हणून उत्तर आहे जमिनीचा पोत. आता प्रश्न क्रमांक 31, खालील पैकी विधानातून बरोबर उत्तर शोधा. बरोबर अ, चिकणमातीमध्ये पाण्याची आणि हवेची हालचाल रोखली. बरोबर ब, चिकणमातीची पाणी धारण क्षमता अधिक असते. आता इथं प्रश्न काय विचारला आहे, खालीलपैकी विधानातून बरोबर उत्तर शोधा. एक, चिकणमातीमध्ये पाण्याची आणि हवेची हालचाल रोखली. दोन नंबर, चिकणमातीची आणि रोखली जाते असं आहे ते, तिथं थोडंसं टायपिंग राहून गेलेली दिसते. चिकणमातीची पाणी धारण क्षमता अधिक असते. इथं हे दोन्ही बरोबर आहे, दोन्ही अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. बरोबर प्रश्न क्रमांक 32, 100 ते 300 घनमीटर आकाराचे शेततळे खोदल्यास जमिनीच्या पृष्ठभागापासून वाहून जाणारे पाणी टिंबटिंब पाणी साठवता येईल. 100 ते 300 मग याला आपण हे करायचं, बरोबर 30% पाणी हे आपण त्याच्यामध्ये साठवू शकतो. आणि प्रश्न क्रमांक 33, उष्ण आणि गैरउष्ण तरंग लांबी वेगवेगळ्या करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो. एक, तरंग लांबीची गाळणी. दोन नंबर, त्रिकोणकार लोलक प्रिझम्स. तीन नंबर, डायक्रोमाइक ग्रेटिंग म्हणजे द्विवर्णी जालक. चार नंबर, प्रिझम व डायक्रोविक ग्रेटिंग. तरंगलांबी संदर्भात जे काय आता दूरसंवेदन म्हणून आपला जो विषय आहे त्याच्यामधला हा प्रश्न आहे, तर उत्तर आहे डायक्रोइक ग्रेटिंग म्हणजे द्विवर्णी झालं. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रश्न विचारला आहे, 34 नंबर प्रश्न आहे, विद्युत चुंबकीय वर्ण क्रमाचे दृश्यमान तरंगलांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते असते. तर इथं मित्रांनो आपल्याला हे बरोबर उत्तर आहे त्याचं 0.4 UM. बरोबर समीप अवरक्त UM, जंबूपार अल्ट्राव्हायलेट UM. चुंबकीय दृश्यमान तरंग लांबी क्षेत्र किती असते, 0.7 UM. तर इथं मी छोटीशी हे जे आकृती दिलेली आहे ती मित्रांनो बघा, 0.4, 0.5, 0.6, 0.7 UM. बरोबर या साईडला जंबूपार, या साईडला समीप अवरक्त नियर इन्फ्राडेड, ही जी आहे विद्युत चुंबकीय वर्णपटलची जी आकृती आहे ती आपण इथं बघू शकता. या साईडला जे आहे प्लसमध्ये TV आणि रेडिओ, त्याच्यानंतर सूक्ष्म तरंग. ओके, आणि या साईडला जे आहे ते कॉस्मिक किरण, त्याच्यानंतर आपले गॅमा किरण, छ किरण, आणि या साईडला जंबू पार किरण, अल्ट्रा वेव्स आणि हे दृश्य किरण आणि मध्यम. आणि या साईडला जे आहे ते ओस्मिक अशा प्रकारे हे आकृती इथं मी दिलेली आहे. हे फक्त समजून घेण्यासाठी आहे आकृती, फक्त आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे आणि त्याचे ते समजून घेण्यासाठी म्हणून हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 35, पार्श्व खडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमध्ये होणाऱ्या बदलामुळे उष्ण जलीय संक्रमणाने रूपांतरित खडक हे अवकाशीय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदललेले दिसतात. तर छायाचित्राची रंगछटा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये रूपांतरित खडकाबाबत आपण बघितलेले आहे. तर त्याचे उत्तर आहे छायाचित्राची रंगछटा. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 36, कोणत्या तारखेस कार्टोसॅट 2E हा उपग्रह लॉन्च झाला. तर इथं तारीख दिलेली आहे आपल्याला 1 जानेवारी, 2 नंबर 23 जून 2017,
तीन नंबर 15 फेब्रुवारी 2017, चार नंबर 14 एप्रिल 2017। मित्रांनो, ही परीक्षा आहे 2017 ची जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे त्याची परीक्षा आहे। तर चालू घडामोडी म्हणजे आपले जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानावर जे चालू घडामोडी आहेत त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे आणि हा आपला विषय पण आहे म्हणा, पण त्या घटकाच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावर हा प्रश्न त्यावेळेस विचारलेला आहे। तर कार्टोसेट 2E हा उपग्रह लॉन्च झाला कोणत्या तारखेस, तर इथं बरोबर उत्तर आहे 23 जून 2017। तर आपल्याला पर्याय कसे दिलेले आहेत, 27 जानेवारी 2017, 2 नंबर 23 जून 2017 आणि 3 नंबर 15 जानेवारी 2017, 4 नंबर 14 एप्रिल 2017। ओके, तर इथं बरोबर आपण म्हणून चालू घडामोडीचे जे चालू घडामोडीमध्ये जे विज्ञान आणि तंत्रज्ञान जो घटक आहे त्याच्यामध्ये आपली महत्त्वाची माहिती आहे ती संग्रहित करून ठेवावे आणि ते माहितीसाठी म्हणून आपण ज्या घटना होतात त्या म्हणजे जे काय आपलं प्रक्षेपण वगैरे होतं उपग्रहांचं ते लक्षात ठेवावं। आणि त्याच्यानंतर आता कार्टोसॅट जे आहेत उपग्रह, कार्टोसॅटचे जे उपग्रह आहेत ते कधी त्यांनी उड्डाण केलं त्यांच्या संदर्भात म्हणजे कधी त्याचे लॉन्च झालेत ते आपण इथं बघूया, कारण जोड्या लावामध्ये असे प्रश्न विचारले जातात। एक, कार्टोसॅट 1 5 मे 2005 आणि कार्टोसॅट 2 IRS बरोबर P7 हा कधी आहे, तर 10 जानेवारी 2007 झालेले याचं। आणि कार्टोसॅट 2A IRS P हा 28 एप्रिल 2008 झालेला आहे आणि कार्टोसॅट 2B 12 जुलै 2010 झालेलं आहे। भारतीय दूरसंवेदन म्हणजे इंडियन रिमोट सेन्सिंग, हा लक्षात मित्रांनो IRS चा अर्थ काय आहे, तर इंडियन रिमोट सेन्सिंग म्हणजेच IRS भारतीय दूरसंवेदन। ओके, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 37। खालीलपैकी कोणता डेटा हा राष्ट्रीय डेटा स्वरूपात नाही, एक BMP GIF TIFF आणि 4 नंबर आहे SHP, हे जे 3 आहेत ते हे जे आपले 3 जे दिलेले आहेत याच्यामध्ये खालीलपैकी कोणता डेटा हा राष्ट्रीय डेटा स्वरूपात नाही, BMP 2 नंबर GIF TIFF आणि 4 नंबर आहे SHP। तर बरोबर उत्तर आहे 4 नंबर पर्याय SHP। आता इथं प्रश्न क्रमांक 38 दिलेला आहे, 3000 मीटर उंचीचा पर्वत ज्याच्या पायथ्याचे तापमान जर 30 सेल्सिअस असेल तर त्याच्या माथ्यावर तापमान किती असेल, त्याच्या माथ्यावर तापमान किती असेल, एक 15 सेल्सिअस, -10.5 सेल्सिअस, त्याच्यानंतर 3 नंबर पर्याय आहे 10.5 सेल्सिअस आणि 4 नंबर पर्याय आहे -15.15 सेल्सिअस। बरोबर, अशा प्रकारे हे जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते आपण इथं बघितलेत। आणि 3000 मीटर उंचीचा पर्वत ज्याच्या पायथ्याचे तापमान जर 30 सेल्सिअस असेल तर त्याच्या माथ्यावर तापमान किती असेल, बरोबर, तर याच्या संदर्भात आपण थोडंसं हे बघूया, माहिती बघूया। समुद्रसपाटीपासून जो जसजसं आपण उंच जातो बरोबर तसतशी उष्णता ही कमी होते, बरोबर, समुद्रसपाटीपासून आपण जसजसं उंच जातो तसतशी उष्णता कमी होते, बरोबर, तापमान पण कमी होत जातं, बरोबर। तापमान कमी होण्याचा सर्वसाधारण दर असतो किती, 160 मीटर उंची मागे 1 सेल्सिअस असतो, 160 सेल्सिअसमध्ये 160 एक दर सर्वसाधारण दर हा 160 मीटर उंची मागे 1 सेल्सिअस असतो, बरोबर। त्याप्रमाणे जसजसं आपण समुद्रसपाटीपासून दूर जातो तसं ते हे तापमानाचं हे असतं। तर इथं 3000 बरोबर आणि 160 बरोबर 1 सेल्सिअस, मग इथं पर्याय किती येणार, तर 10.5 सेल्सिअस। आता प्रश्न क्रमांक 39 आहे, विखुरलेल्या वस्त्यांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत,
एक मर्यादित लोकवस्ती, दोन नंबर सामाजिक सेवांची उपलब्धता, क प्रदूषण मुक्त पर्याय, ड दैनंदिन प्रवासाची गरज नाही। एक अ आणि ब बरोबर पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत, अ आणि ब बरोबर, दोन नंबर ब आणि क बरोबर, तीन नंबर अ क आणि ड बरोबर, आणि चार नंबर आहे ब आणि ड बरोबर। बरोबर, प्रश्न एकदा आपण पुन्हा समजून घेऊया। विखुरलेल्या वस्त्यांची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? एक मर्यादित लोकवस्ती, बरोबर, दोन नंबर सामाजिक सेवांची उपलब्धता, तीन नंबर प्रदूषण मुक्त पर्यावरण, ड दैनंदिन प्रवासाची गरज नाही। दैनंदिन प्रवासाची गरज नाही, शक्यतो आपल्याकडच्या गावाकडच्या वस्त्या असतात, विखुरलेल्या असतात, पाडेपाडे असतात, त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे। बरोबर, तर मग आता इथं वैशिष्ट्य कोणती बरोबर आहे, वैशिष्ट्य जी आहेत ती कोणती बरोबर आहेत? मर्यादित लोकवस्ती, बरोबर, विखुरलेल्या वस्त्यामध्ये मर्यादित लोकवस्ती असते। दोन नंबर ब जो दिला आहे ती सामाजिक सेवांची उपलब्धता, विखुरलेल्या असतात वस्त्या ज्या असतात त्या विखुरलेल्या असतात, तिथे काही सामाजिक सेवांची एवढी ही नसते, पूर्ण म्हणजे उपलब्धता नसते। हा पर्याय इथं आपण मायनस करूया, म्हणजे इथं हा पर्याय येणार नाही। आणि क प्रदूषणमुक्त पर्यावरण, हां हे बरोबर आहे, प्रदूषणमुक्त विखुरलेले असतात त्याच्यामुळे तिथे काही जास्त प्रदूषणचा वगैरे हे होत नाही आणि दैनंदिन प्रवासाची वगैरे गरज भासत नाही। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे अ क आणि ड बरोबर आहेत। तर मित्रांनो, आपण 2017 साली जी राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर एक त्यातले जे विषय आहेत इतिहास आणि भूगोल आणि कृषी हे मेन घटक आहेत, त्याच्यामधले जे अभ्यासक्रम आहे त्याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत ते आपण इथं 3 वर्षाचे आपण प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याच्यामध्ये 2019, 2018 आणि ही 2017 अशा प्रकारे आपण 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याच्यात प्रश्न आलेले प्रश्न बघितले, बरोबर आलेले प्रश्न बघितले। मित्रांनो, प्रश्न का बघावे, कारण आपण अभ्यास कसा करावा याची आपल्याला एक दिशा ढोबळमानाने एक दिशा समजते आणि दिशा समजल्यामुळे मग आपण बरोबर अभ्यास करतो, नाहीतर अभ्यासक्रम समजून घेऊन त्याच्यानंतर मग प्रश्न बघितले तरी चालतं, पण आपण पहिले प्रश्न आपण अभ्यासक्रमाचे ते अभ्यासक्रम तर बघितला, पण आता आपण हे प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न बघितले 3 वर्षाचे, बरोबर, मग आता या विषयाचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली पाहिजे। आणि सामान्य अध्ययन पेपर एक हा इतिहास आणि भूगोल, इतिहास आणि भूगोल, कृषी आणि जे काही पर्यावरण आहे म्हणजे इकोसिस्टीम वगैरे, इकोलॉजी जे आहे आपलं इन्व्हायरमेंटल, त्याच्या संदर्भात पण परीक्षेला एक ते दोन प्रश्न असतातच, म्हणजे जवळजवळ 2 प्रश्न असतात। एक इथं मेन परीक्षेमध्ये आपल्याला 150 प्रश्न जे असतात ते 120 मिनटामध्ये आपल्याला सोडवायचे असतात आणि आपण इथं बघितले प्रश्न कसे विचारलेले असतात ते, त्याच्यामुळे आपला वाचनाचा स्पीड पण वाढवला पाहिजे आणि मेन म्हणजे समजून घेणे, वाचून त्याच्यातनं समजून घेणे, प्रश्न व्यवस्थित समजून घेणे हे महत्त्वाचे आहे। ओके, अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या गावाकडच्या मित्रांना, म्हणजे जे मित्र MPSC ची राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांना फॉरवर्ड करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ दे कसे प्रश्न येतात आणि कसे आपण अभ्यास केला पाहिजे। बरोबर, तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि आपण आता अभ्यासक्रमावर अभ्यासक्रमावर चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्याचे आपण आता पुढचा अभ्यास चालू करणार आहोत। तर मित्रांनो, आता इथेच थांबूया, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, थँक्यू।